मुरुम शहरात चौडेश्वरी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न. मुरुम तारीख 30. येथील धुमा गल्लीतील चौडेश्वरी मंदिरात चालाबाधाप्रमाणे चौडेश्वरी यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. दरवर्षी बदामी अमावस्येला चौडम्मा चौडेश्वरी यात्रा संपन्न होते. परंपरेनुसार यावर्षीचा पूजन सोहळा धुम्मा परिवाराच्या वतीने संपन्न झाला. मुरुम शहरातील सर्व धर्मीय भाविकांची देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळी महापूजन व आरतीनंतर समितीच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले. ज्येष्ठ नागरिक रुद्रा खानमाडे दिवसभर देवीची उपासना करतात. सायंकाळी 5:30 देवीच्या मुकुटाचे खानमाडे यांच्या चेहऱ्यावर पेहराव करून गावातील अशोक चौकातील लक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येते. धुम्मा गल्लीतील धुम्मा विहिरीजवळ त्याचे सांगता होते. मिरवणुकीत धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्य ढोल वाजवून देवीची सेवा करतात. त्यानंतर चौडेश्वरी देवीचे विधिविध पूजा करून मंदिरात स्थानापन करून गाभाऱ्याला कुलूप लावण्यात येते व पुढील वर्षीच याच तिथीमध्ये कुलूप बंद गाभाऱ्यातील देवीचे यात्रेसाठी द्वार उघडले जातात. बंद गाभाऱ्यातील देवीला दररोज पूजा अर्चना संपन्न होत असते. मंदिर समितीचे अध्यक्ष प्रशांत धुम्मा, उपाध्यक्ष पपुषा धुम्मा, सचिव बंडप्पा धुम्मा, खंडू धुम्मा, सचिन धुम्मा, किशोर कारभारे, गणेश धुम्मा, सागर कंटेकुरे, मल्लीनाथ बोराळे, ओंकार शेळके, अप्पू खॅडे, दीपक राजपूत, मारुती कारडाने, सागर काडाने, शेखर धुम्मा, रणजित राजपूत, गुंडेश धुम्मा, राजेंद्र धुम्मा, धनू धुम्मा, संतोष धुम्मा, इरेश खानमाडे, बसू गुणगुळे आदींनी यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. चौडेश्वरी यात्रा जे मुरुम शहरात भरवलं जातं, ही किती वर्षापासून भरवलं जातं? पिढ्यांपासून आहे, पिढ्यांपिढ्या आहे. म्हणजे आमची पंजोबा तेव्हापासून हे मंदिर जे आहे ते पुजारी म्हणून आम्ही पाहतो आणि परंपरा पुढे आम्ही चालवायला गेलेला. काय यात्रेनिमित्त विशेष काय काय कार्यक्रम असतात? यात्रेनिमित्त विशेष जे आहे सकाळी म्हणजे पूजा अर्चना वगैरे आरती वगैरे त्याच्यानंतर भक्तगणांना महाप्रसादचं वाटप केलं जातं. प्रत्येक आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद वाटप केलं जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी कुंभ जे आहे ते काढलं जातं, मिरवणूक काढली जाते. ओके, परत हजारो एक लोकांचं जेवण पण आहे महाप्रसाद दिलं जातं.